राजकीय वर्तुळातून हिंदू गब्बर या पदवीनं नितेश राणे वादात सापडले. राज्यात दंगली कुणाला घडवायच्या आहेत असा सवाल यामुळे विचारला जाऊ लागलाय. चुन चुन के मारुंगा बोलण्याची हिम्मत होतेच कशी असा सवाल विचारला जाऊ लागलाय. भाजपाकडून नितेश राणेंची पाठराखण मात्र केली जाते, तर भाजप आमदार नितेश राणे यांच्या या अशा प्रक्षोभक वक्तव्यांनी मोठा वाद निर्माण झालाय. नगरमधील सकल हिंदू मोर्चामध्ये नितेश राणे यांनी मशिदीमध्ये घुसून चुन चुन के मारुंगा अशी फिल्मी डायलॉगबाजी केली होती. स्वतःला नितेश राणे मी हिंदू गब्बर असंही म्हणून टाकलेलं होतं आणि त्यानंतर आता वाद निर्माण झालेला आहे आणि त्यांच्यावर टीका केली जाते. राज्यामध्ये दंगली कुणाला घडवायचे आहेत असा सवाल विचारला जातोय, तर भाजपकडून मात्र नितेश राणेंची पाठराखण केली जाते. कोण काय आपल्याला करत नाही, कोण नाही बघा, मी आपल्या जिभेला काय हाड आहे नाही, पाहिजे तर त्यांना बोलतो, त्यांच्या समोर चालून जातो, कोण नाही काय बोलत, बघून दरवाजे खिडक्या बंद करतात. त्याचा काय गब्बर आलाय, मी पण हिंदूंचा गब्बर आहे लक्षात ठेवा. हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान मारो ना. आपको किसने रोका है, आप यही करने वाले हैं. आपको दंगे चाहिए ना महाराष्ट्र में चुनाव जीतने के लिए. जब तक ये दंगे नहीं करते चुनाव को सामने नहीं जा सकते. इसीलिए हर मुद्दे पर ये हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान ये करना चाहते हैं. ये मन से हार गए हैं और डर गए हैं. जो करना है कर लीजिए. महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की सरकार आ रही है. गृहमंत्री आणि सरकार अशा प्रवृत्तीला पाठीशी घालणार, पोसणार की कारवाई करणार, हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्राला अस्थिर करून, महाराष्ट्रात दंगली घडवून, महाराष्ट्रातली सत्ता काबीज करण्यासाठी पाठवलेले सत्तेत सत्ताधाऱ्यांनी पाठवलेले किंवा सत्ताधाऱ्यांच्या तोंडातून बोलवण्यासाठी हे पोसलेली काही ही माणसं आहेत का, पोसलेली आमदार आहेत का, यासाठीच केवळ पर्टिक्युलर हेच काम या आमदारांनी म्हणावं आणि करावं आणि महाराष्ट्र स्थिर करावा. आता ही जर गुंडगुरीची भाषा ही असेल तर यावर कारवाई काय होणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आपल्या स्वभावाप्रमाणे त्या ठिकाणी आक्रमक बोलत असतात, बेधडक बोलत असतात. त्याचा उद्देश त्या ठिकाणी कोणाला आव्हान द्यायचं नसतो, तर हिंदुत्वाच्या संदर्भात ते आक्रमकपणे सध्या जे जे हिंदुत्वावर आक्रमण होतं आहे, लवजीवाद असेल, लँड माफियांचं काम असेल किंवा हिंदुत्वावर आघात झेलत असताना ते त्याच पद्धतीनं उत्तर देत आहेत आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे आलेली ती तीव्र प्रतिक्रिया आहे. नाही, नितेश राणे हे कुठल्या आधारावर बोलले आणि कुणाबद्दल बोलले काही त्याला संदर्भ असतील असे जनरल कुणाशी बोलले नाही आहे. काही या ठिकाणी अराजकता पसरवणारे काही लोक असतात, त्याची काही घटनेचा नोंद घेऊन बोलले असतील. नितेश राणेंनी केलेलं वक्तव्य अत्यंत अयोग्य आहे, चुकीचं आहे, त्याचा मी निषेध करतो. शेवटी हा देश संविधानाच्या आधारे त्या ठिकाणी चालतो. सर्वधर्म समभाव ही देशाची मूळ कल्पना गेले अनेक वर्ष आपण त्या ठिकाणी करतो. मतमतांतर असू शकतात, विचारधारा वेगवेगळ्या असू शकतात, पण या पद्धतीचे वक्तव्य करणं अनुचित आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.